हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणजे धोंडी चंप्या ही धमाल लव्ह स्टोरी 16 डिसेंबरला आपल्या भेटीला येते आणि आता म्युझिक लॉन्च सोहळ्याला आम्ही आहोत आणि धमाल गाणी आहेत, लव्ह स्टोरी आहे, लव्ह सॉन्ग आहे आणि त्यासोबत एक रॉकिंग गाणं आहे. आणि ते रॉकिंग गाणं ज्यांच्या आवाजात आहे ती आपल्या सर्वांची लाडकी वैशाली ताई माझ्यासोबत आहे. हाय ताई, कशी आहे? मस्त आहे. खरं तर तू मगाशी म्हणालीस की पक्ष्यांवर गाणी झाली, आता प्राण्यांवर पण आली आहेत, तर तूच सांगत आहे काय एक्सपिरियन्स होता? धोंडी आणि चंप्या ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी वाटली मला. एकतर गाणं गायच्या आधी जनरली असं होतंच की आपण कशासाठी गाणं गातोय, त्या चित्रपटाचा गाभा काय आहे, आणि स्पेशली वेन इट कम्स टू अ टायटल ट्रॅक, ती इन अ वे ती ॲड असते त्या फिल्मची की काय गोष्ट असणार आहे. सो धोंडी आणि चंप्या ही मेन कॅरेक्टर्स आहेत या चित्रपटातली. आत्ता मी प्रोमो ट्रेलर बघितला, आय वॉज व्हेरी हॅपी की धोंडी आणि चंप्याभोवती पूर्ण हा चित्रपट फिरतो आहे आणि ते तो टायटल ट्रॅक मी आणि अवधूतनी गायला आहे. एनर्जी पॅक्ट गाणं आहे, शब्द खूप छान आहेत. मी खूप एन्जॉय केलं हे गाणं गाताना की त्याच्यामध्ये थोडासा असा क्रिस्पी फ्लेवर आहे, थोडासा नॉटी फ्लेवर आहे. आणि हे संगीतकार दोघंही, त्यांना मी त्यांचं कौतुक करेन की फास्ट पेस असलेली गाणी खूप आहेत, मीही खूप गायलेत, पण माझ्याकडनं खूप लो आणि अवधूतकडनं खूप हाय असं गाऊन घेतलं आहे त्यांनी. सो इट साऊंड्स डिफरंट. म्हणालीस की पॉवर पॅक गाणं आहे आणि मी सेकंड रोमध्ये बसलेले, पण मी नाचू शकत नव्हते का मागची माणसं होती, त्यांना डिस्टर्ब झालं असतं. सो हे एक असं पॉवर पॅक गाणं आहे. आणि जेव्हा तुला सांगितलं ना की असं एक आपण कॉन्सेप्ट आहे आणि ह्यावर करतो, एक पहिला थॉट माइंडमध्ये काय आलं ॲज अ सिंगर म्हणून? ॲज आय सेड की टायटल ट्रॅक जेव्हा असतो तेव्हा त्या टायटल ट्रॅकमधून काय एनर्जी, मला माझा नेहमी पहिला माझा विचार जातो त्या गाण्याच्या एनर्जीकडे. सो त्या गाण्यातनं एनर्जी किती डिलिव्हर करायचे, आणि स्पेशली अवधूत गुप्ते हा आवाज असला तर त्याची काय एनर्जी लेवल असणार, आपल्याला त्याला मॅच करायचं आहे. सो हे सगळे हिशोब असतात डोक्यात. आणि मग शब्द आपल्याला काय सांगतायत, त्या शब्दांमध्ये मला काय मजा करता येते. सो ही खूप आस्पेक्ट्स असतात गाण्यातले जे गाणं जास्त रंजक बनवू शकतात. सो माझ्याकडनं मी हा पूर्ण प्रयत्न करते की त्या संगीतकाराला काय म्हणायचं आहे, कवीला काय, गीतकाराला काय म्हणायचं आहे, आणि फिल्मची नीड काय, माझा डायरेक्टर काय म्हणतो. सो आमचे हिरो हिरोईन याच्यात धोंडी आणि चंप्या आहेत. सो एक फुल स्वॅग, येस दिस अ स्वॅगवाला गाणं. आणि आम्हाला तुझ्या आवडत्या ओळी ऐका, नक्कीच ऐकायला आवडते. लो 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 स्केलवाली वैशाली ऐका. जरा जरा माहोल झाला, कोणी कसा घोटाळा केला, हार्टबीट वाढू दादा, हार्टबीट वाढू दादा, स्पीकर थोडा लाऊड होऊ द्या. ना 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 रा ना 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 तारात तारा तारात तारा. विथ बीट्स तू बोलली आहेस आणि खरंच इथे मी अशी हे करत होते. थँक्यू सो मच ताई. आणि अजून अशीच लो स्केलमधली गाणी आम्हाला ऐकायला आवडतील, आवडेल. कारण युजली असं होतं की हां आता हाय गायचं आहे, हाय एक माझा टोन असणार आहे तो, बट सरप्राइझिंगली इन दिस आय कुड एक्सपेरिमेंट. सो आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. थँक्यू.